आर्थिक कामात कष्ट करणारा शेतकरी आपण त्याला जगू शकत नाही आणि मुलांना जगू शकत नाही, म्हणून जर आत्महत्या करत असेल तर शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची दुःख अजूनही संपलेली नाही. आमच्यासाठी मंत्री ज्यावेळी भाषण करतात त्यावेळी आम्ही देशाचा जीडीपी संपतो, देशाचे उत्पन्न वाढतंय, राज्यामध्ये आणि देशामध्ये संपन्नता येते का? संपन्नता आली, आपल्या योजना मोठ्या झाल्या याबद्दल दुमत नाही. पण त्याचवेळी गरीब माणसाची गरिबी सुद्धा वाढत निघालेली आहे ही वस्तुस्थिती आपल्याला नजरे आड करता येणार नाही. आज उत्पन्न काही लोकांची वाढत आहे, ती किती वाढावी याला काही मर्यादा नाही. आम्ही दारिद्र्य रेषा निश्चित केली पण श्रीमंत किती श्रीमंत आहे ती रेषा मात्र अजून निश्चित होऊ शकली नाही. मध्यंतरी पाटील साहेब वर्तमानपत्रात एक बातमी आली होती, मुंबईमध्ये एका उद्योगपतीचं एका महिन्याला वीज बिल किती झालंय आणि त्यानं ते किती भरलं हा वर्तमानपत्रामध्ये आकडा लावलाय. मी समजू शकतो कारखान्याच्या विजेचं बिल, पण एका उद्योगपतीचं घराचं विजेचं बिल मला पटलं नाही. आज तुम्हाला काय विजेत उपस्थित आहे फक्त बिल तुम्हाला इंजिनियरला फोन लावा आणि घराचं वीज बिल एका महिन्याचं 55 लाख रुपये हे मला पटत नाही वस्तुस्थिती विचारा. सुदैवाने तो इंजिनियर माझ्या भागात होता आणि तोही एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा होता. म्हणजे एका घरातले एका महिन्याचं बिल 55 लाख रुपये येऊ शकतात तर म्हणजे बिल तर आले आहे आणि त्यांचं कुठलं वीज बिल जाताच्या खाली नाही. आता मुंबईमध्ये एक कुटुंब आहे एका महिन्याला 20 लाखाची वीज खाते वापरते. मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि तिथं कलेक्टरनी माझ्या समोर आव्हान ठेवला महिन्याला 50 रुपये वीज बिल न भरल्यामुळं जे किती रुपये त्या लोकांची विद्युत कनेक्शन फोडली गेली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल 18 लाख रुपये महिन्याला जमा करू शकत नाही म्हणून 5,500 रुपयाची विद्युत कनेक्शन मी तोडली गेली होती. मी सरकारमध्ये असलो तरी सुद्धा सरकार हे चालायचं तसंच चालतं, आतापर्यंत सुद्धा तसंच चालत आलंय आणि कोणी किती हुशारता मारल्या तर ते तसंच चालत आहे. मला यावेळी लोड शेडिंगने महाराष्ट्र हैराण झाला होता, वीज खातं घ्यायला कोणी तयार नव्हतं. दादा येथे काही घर खातं घ्यायला कोणी तयार नव्हतं आणि नंतर वीज खातं घ्यायला कोणी तयार नव्हतं. थोडस घर खात्याचं आव्हान मी स्वीकारलं